नमस्कार, माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलवर आपणा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी विषय गणित भाग 2, त्यामधील पहिला घटक जो आहे भूमितीतील मूलभूत संबोध, त्यामधील सराव संच 1.1 मधील प्रश्न 4 ते 6. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या, बेलच्या आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, चौथा प्रश्न आहे. एका संख्या रेषेवर ए बी सी हे बिंदू असे आहेत की डिस्टन्स ए सी बरोबर 10, डिस्टन्स सी बी बरोबर 8, तर डिस्टन्स ए बी काढा, सर्व पर्यायांचा विचार करा. अतिशय सोपं उदाहरण आहे, पटकन सोडवून होईल. ए बी व सी या बिंदूंबाबत पुढील 3 पर्याय संभवतात. 3 शक्यता आहेत. पहिली शक्यता, पहिला पर्याय ए बी सी म्हणजे काय? ए आणि सी हे टोकाचे बिंदू आणि बी त्यांच्या दरम्यानचा बिंदू, त्यांच्या मध्ये असणारा बिंदू. ठीक आहे, आकृती काढू. हे बघा, हा ए आणि हा सी मी टोकाचे बिंदू म्हणून दाखवलेले आहेत आणि हा जो बी आहे ना तो मधला बिंदू, दरम्यानचा बिंदू दाखवलाय. आपल्याला त्यांनी डिस्टन्स ए सी बरोबर 10 दाखवलंय, सांगितलेलं आहे, म्हणून आपण इथे डिस्टन्स ए सी बरोबर 10 लिहिलेलं आहे आणि डिस्टन्स सी बी म्हणजेच बी सी ते किती? 8 आहे, ते इथं मी दाखवलेलं आहे. मग तुम्हाला ज्या वेळेला डिस्टन्स ए बी विचारतील तर या 10 मधून 8 गेले की डिस्टन्स ए बी 2 येईल, पण आपण असं नको, आपण गणित सोडवून बघूया. डिस्टन्स ए बी अधिक डिस्टन्स बी सी बरोबर डिस्टन्स ए सी, हे तर कळले. हे डिस्टन्स ए बी अधिक हे डिस्टन्स बी सी बरोबर डिस्टन्स ए सी. ठीक आहे, किमती लिहून घ्या. डिस्टन्स ए बी माहित नाही, अधिक डिस्टन्स बी सी माहिती आहे 8 बरोबर डिस्टन्स ए सी ए सी माहिती आहे 10. ठीक आहे, ए बी ची किंमत काढायची आहे डिस्टन्स ए बी ची, म्हणजे हा 8 इकडे नको, इकडे त्याची बेरजेची क्रिया विरुद्ध दिशेला जाताना वजाबाकीची क्रिया आहे, म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर 10 वजा 8, म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर 2, कारण 10 तून 8 गेले की 2 येते हे तुम्हाला सांगायची गरज नाही. पर्याय पहिला झाला, आता पर्याय दुसरा. ए आणि बी आपण टोकाचे बिंदू दाखवले आणि सी जो आहे तो दरम्यानचा बिंदू दाखवला. बघा, ए आणि बी टोकाचे आणि सी हा दरम्यानचा बिंदू. डिस्टन्स ए सी बरोबर 10 आहे आणि डिस्टन्स सी बी बरोबर 8 आहे. ठीक आहे, म्हणजेच डिस्टन्स ए सी अधिक डिस्टन्स सी बी बरोबर डिस्टन्स ए बी, हे कळलं. हे डिस्टन्स ए सी आणि हे डिस्टन्स सी बी यांची बेरीज केली की डिस्टन्स ए बी मिळणार. किमती लिहा, डिस्टन्स ए सी बरोबर 10, डिस्टन्स सी बी बरोबर 8, म्हणजे 10 अधिक 8 बरोबर डिस्टन्स ए बी, म्हणजे 18 ना. डिस्टन्स ए बी बरोबर 18. ठीक आहे, हा दुसरा पर्याय कळला. पहिल्या पर्यायानुसार डिस्टन्स ए बी बरोबर 2, दुसऱ्या पर्यायानुसार डिस्टन्स ए बी बरोबर 18. तिसरा पर्याय बघू. पर्याय 3, सी ए बी म्हणजे सी आणि बी हे टोकाचे बिंदू आहेत आणि ए जो आहे तो दरम्यानचा बिंदू आहे. डिस्टन्स ए सी बरोबर 10 दिलेलं आहे, डिस्टन्स सी बी बरोबर 8, म्हणून डिस्टन्स ए सी हे डिस्टन्स सी बी म्हणा किंवा बी सी म्हणा त्याच्यापेक्षा मोठा आहे. बरोबर आहे, डिस्टन्स ए सी हे डिस्टन्स बी सी पेक्षा किंवा सी बी पेक्षा मोठा आहे, परंतु हे शक्य नाही, कारण ए बिंदू हा बिंदू सी व बिंदू बी च्या दरम्यान आहे असे मानलं आपण. या बिंदू डिस्टन्स सी आणि बी च्या मध्ये आहे हे असं मानलं, तर मग हे जे डिस्टन्स ए सी आहे ना ते या डिस्टन्स बी सी पेक्षा लहानच असलं पाहिजे. बरोबर की नाही? हे अंतर या अंतरापेक्षा लहान असणार आहे की नाही? पण इथं तर ते मोठं दाखवले, म्हणजेच ही शक्यता नाही, म्हणून सी ए बी किंवा बी ए सी ही दरम्यान तर शक्य नाही, म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर 1 तर 2 किंवा 18. चौथं उदाहरण झालेलं आहे, पुढे जाऊया. पाचवा प्रश्न आहे. बघा, एक्स वाय झेड एक रेषीय बिंदू आहेत, डिस्टन्स एक्स वाय बरोबर 17, डिस्टन्स वाय झेड बरोबर 8, तर डिस्टन्स एक्स झेड काढा. ठीक आहे, हे एक्स वाय झेड हे बिंदू कसे आहेत? एक रेषीय आहेत. ठीक आहे, पुढे एक्स वाय झेड हे एक रेषीय बिंदू आहे. पर्याय 1 आपण काय बघतोय? एक्स वाय झेड म्हणजे एक्स आणि झेड हे टोकाचे बिंदू आहेत, वाय त्यांच्या दरम्यानचा बिंदू आहे, त्यांच्या मध्ये असणारा बिंदू आहे. हा पर्याय पाहूया. म्हणून आकृती बघा, हा एक्स आणि हा झेड हे टोकाचे बिंदू दाखवलेत, वाय हा मध्ये दाखवलाय. एक्स वाय बरोबर 17 म्हणजे ही इथून एक्स आणि इथे वाय म्हणजे एक्स वाय हे अंतर 17 दाखवले, दिसतंय तुम्हाला. वाय झेड बरोबर 8 हे इथं दाखवले, एक्स झेड विचारले, 17 आणि 8 25 होतात, पण आपण उदाहरण सोडूया. डिस्टन्स एक्स झेड बरोबर डिस्टन्स एक्स वाय अधिक डिस्टन्स वाय झेड बरोबर.
डिस्टन्स एक्स जेड माहित नाही, पण एक्स वायचं अंतर आपल्याला माहिती आहे 17 आणि वाय झेडचं अंतर माहिती आहे आपल्याला 8. 17 अधिक 8 = 25, म्हणून डिस्टन्स एक्स जेड बरोबर 25. हा झाला पर्याय एक झाला. आता पर्याय दोन, एक्स आणि वाय हे कसे असणार आहेत, टोकाचे बिंदू आणि झेड हा त्यांच्या दरम्यान असणाऱ्या बिंदू मध्ये. तर ठीक आहे, ही आकृती बघू. हे बघा, एक्स आणि वाय हे टोकाचे बिंदू दाखवले, झेड दरम्यान दाखवले. आपल्याला माहिती आहे एक्स वायचं अंतर 17 आहे आणि वाय झेडचं अंतर 8 आहे. मग तुम्हाला एक्स झेडचं अंतर विचारलं तर या 17 मधून 8 घालवायला लागतील, म्हणजे 17तून 8 गेले की 9 येतं. ठीक आहे, म्हणून आपण सोडूया. डिस्टन्स एक्स झेड अधिक डिस्टन्स झेड वाय बरोबर डिस्टन्स एक्स वाय. हे एक्स झेड अधिक हे झेड वाय यांचं मिळून हे डिस्टन्स एक्स वाय मिळणार आहे. ठीक आहे, डिस्टन्स एक्स झेड माहित नाही लिहिलं, डिस्टन्स झेड वाय माहिती आहे 8 आहे बरोबर डिस्टन्स एक्स वाय म्हणजे माहिती आहे 17. ठीक आहे, म्हणून डिस्टन्स एक्स झेड अधिक 8 बरोबर 17. एक डिस्टन्स एक्स झेड काढायचे तो एकटा ठेवायचा, हे 8 विरुद्ध दिशेला पाठवू, बेरजेची क्रिया विरुद्ध दिशेला जातो ना वजाबाकीची क्रिया, म्हणून डिस्टन्स एक्स झेड बरोबर 17 - 8, म्हणून डिस्टन्स एक्स झेड बरोबर 9. ठीक आहे, म्हणून डिस्टन्स एक्स झेड बरोबर एकतर 25 येईल किंवा 9 येईल. लक्षात, पुढे जाऊया. 6वा, आकृती काढून प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला उपप्रश्न, जर ए बी सी म्हणजे ए आणि सी टोकाचे बिंदू, बी दरम्यानचा बिंदू आणि लेंथ ए सी बरोबर 11. ठीक आहे, लेंथ बी सी बरोबर 6.5, तर लेंथ ए बी काढा. सोडूया. पहिल्यांदा ए बी आणि सी हे जे प्रश्नात सांगितले ते आपण लिहून घेतलं. ए आणि सी टोकाचे बिंदू, बी त्यांच्या दरम्यान बिंदू. आकृती बघा कशी होईल. समजा या ठिकाणी बघा, हा ए आहे बिंदू, इथे बी बिंदू आहे आणि इथं सी बिंदू आहे. त्यांनी ए सी बरोबर 11 सांगितले. म्हणजे बघा, ए सी आपण 11 दाखवले आणि जी बी सी आहे ते 6.5 दाखवले, तेही दाखवले. बरोबर आहे, इथपर्यंत कळलं. मग आता मला सांगा, डिस्टन्स ए बी आणि डिस्टन्स बी सी यांची बेरीज केली की काय मिळणार, डिस्टन्स ए सी मिळणार ना, म्हणून इथं लिहिलंय बघा, डिस्टन्स ए बी अधिक डिस्टन्स बी सी बरोबर डिस्टन्स ए सी. ठीक आहे, किमती लिहून घ्या. डिस्टन्स ए बी माहित नाही, अधिक डिस्टन्स बी सी माहिती आहे 6.5 लिहिलं बरोबर. डिस्टन्स ए सी म्हणजे माहिती आहे का, माहिती आहे ना 11, इथे दाखवलं नाही ए सी. मग आता डिस्टन्स ए बी काढायचं, एकटा ठेवा 6.5, विरुद्ध दिशेला पाठवा, इकडे बेरीज आहे पलीकडे जाताना वजाबाकी होणार, म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर 11 - 6.5 ही वजाबाकी करा. हे लिहून घेतलं बघा, 11.0 म्हणजेच 11 - 6.5. ठीक आहे, मग आता इथं 0 - 5 जात नाही, इथे घ्या 1, 10 - 5 गेले 5 आणि 11 - 7 गेले 4, 4.5. ठीक आहे, हे इथे मी पूर्वी ना आम्ही शाळेत असताना आम्हाला इथे हातचा धरून वजाबाकी करायला शिकवले. तुम्ही असे इथे 11 काट मारून इथे 10 घेतले तरी जमेल, 10 - 6 गेले 4. तर 11 - 6.5 बरोबर 4.5, म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर 4.5, लेंथ ए बी बरोबर 4.5. ठीक आहे, पहिलं झालं उपप्रश्न. दुसरा उपप्रश्न बघा, जर आर आणि टी ही टोका हे टोकाचे बिंदू आहेत आणि एस त्यांच्या दरम्यानचा बिंदू आहे. ठीक आहे, आणि लेंथ एस टी बरोबर 3.7 दिले, लेंथ आर एस बरोबर 2.5 दिले, तर लेंथ आर टी काढा. ठीक, आता बघा, हे लिहून घेतलं, आर आणि टी टोकाचे बिंदू आहेत, एस त्यांच्या दरम्यानचा बिंदू आहे. आकृती काढली बघा, आर टी टोकाचे बिंदू दाखवले, एस त्यांच्या दरम्यानचा बिंदू दाखवले, लेंथ आर एस बरोबर 2.5 दिसते, 2.5 दाखवली आपण इथपर्यंत, लेंथ एस टी 3.7 दाखवली, एस टी 3.7. ठीक आहे, लेंथ आर टी काढायची. लेंथ आर एस आणि लेंथ एस टी यांची बेरीज केली तुम्ही तर ती लेंथ आर टी मिळणार, म्हणजे ही आर एस आणि एस टी यांची बेरीज केली तर ही आर टी मिळणार. किमती लिहून घ्या, लेंथ आर एस 2.5 अधिक लेंथ एस टी 3.7 बरोबर लेंथ आर टी, म्हणजेच लेंथ आर टी बरोबर 6.2. बघा, 5 आणि 7 = 12 होतात, 12 - 2 चालला 1, इथे दशांश चिन्ह ते दिलं, 3 आणि 1 = 4, 2 = 6.2. आलं, दुसरा उपप्रश्न झाला. तिसरा प्रश्न आहे बघा, जर एक्स आणि झेड हे टोकाचे बिंदू आहेत, वाय त्यांच्या दरम्यानचा बिंदू आहे आणि लेंथ एक्स झेड बरोबर 3 - 7, लेंथ एक्स वाय बरोबर - 7,
तर लेंथ वाय झेड बरोबर किती, ठीक आहे, सोपा आहे एकदम, लिहून घेऊ. एक्स झेड आपण टोकाचे बिंदू दाखवलेत, वाय त्याच्यामध्ये आहे, लिहून घेतलं, आकृती काढली बघा, एक्स आणि झेड दिसत आहेत टोकाचे बिंदू, वाय त्यांच्या दरम्यान आहे, लेंथ एक्स झेड आपल्याला दिले त्यांनी 3 कर्णी 7 इथे दाखवली आहे, लेंथ एक्स वाय करणी 7 दिले नाही तर ते पण इथं दाखवलंय, आणि आपल्याला लेंथ वाय झेड काढायचे, ठीक आहे, सोपं आहे. म्हणजे या लेंथ एक्स झेड मधून हे लेंथ एक्स वाय वजा केले की आपल्याला लेंथ वाय झेड मिळेल, ठीक आहे, लिहून घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. लेंथ एक्स वाय अधिक लेंथ वाय झेड बरोबर लेंथ एक्स झेड, इतकं कळतंय, लेंथ एक्स वाय अधिक लेंथ वाय झेड बरोबर लेंथ ही इथून इथपर्यंत एक्स झेड पर्यंत. किमती लिहा, लेंथ एक्स वाय बरोबर करणी 7 अधिक लेंथ वाय झेड माहित नाही आहे तसंच बरोबर लेंथ एक्स झेड 3 कर्णी 7 लिहिलं. तुम्हाला वाय झेड ची लांबी काढायची आहे ना, मग त्याला एकटं ठेवा, हे करणी 7 विरुद्ध दिशेला पाठवा, म्हणून लेंथ वाय झेड बरोबर 3 कर्णी 7 वजा करणी 7, का इकडे बेरजेची क्रिया, विरुद्ध दिशेला जाताना वजा बाकी होईल, हा इथे 1 असतो ना, मग 3 तून 1 गेला की 2 2 कर्णी 7, म्हणून लेंथ वाय झेड बरोबर 2 कर्णी 7 झालं उदाहरण. पुढे चला, सातवा, एक रेषीय नसलेले 3 बिंदू कोणती आकृती तयार करतात, तर एक रेषीय नसलेले 3 बिंदू त्रिकोण ही आकृती तयार करतात. समजा इथे 1 बिंदू आहे, इथे 1 बिंदू आहे, आणि इथे 1 बिंदू आहे, त्रिकोण तयार होणार की नाही, एक रेषीय नसलेले 3 बिंदू त्रिकोण ही आकृती तयार करतात. धन्यवाद. व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलला जरूर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा, बेलच्या आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.